कोडी निर्माण व्हावी या उद्देशाने पाल आज आनंद नगरीचा आयोजन केलं होतं शालेय समिती अध्यक्षा सविता जाधव हो यांच्या हस्ते फित कापून आनंद नगरीचा शुभारंभ करण्यात आला या आनंद नगरीत मुलांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग घेतला होता मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व काही बंद होते त्यात शाळा महाविद्यालय बंद असल्याने सर्व मुले घरातच बसलेली असल्याने टी व्ही आणि मोबाईल हेच त्यांचं जग झालं होतं सोबत खेळायला कोणी मित्र नाही त्यामुळे शाळा कधी उघडणार याची वाट पाहत बसलेल्या मुलांना शेवटी दिलासा मिळाला आणि शाळा सुरू झाल्या शाळेत किलबिलाट सुरू झाला नव्या जोमाने मुले शाळेत यायला लागली तेवढ्या चौमाने शिक्षकही विद्यार्थ्यांना शिकवण्यात गुंग झालेले दिसून शाळेत नवनवीन उपक्रम घेऊन मुलांना शाळेविषयी गोडी निर्माण करण्याचं काम शिक्षकांनी सुरू केलं अशातच पाल येथील जिल्हा परिषद शाळेत आज आनंदनगरीचं आयोजन करण्यात आलं होतं शालेय समिती अध्यक्षा सविता जाधव हो। यांच्या हस्ते फीत कापून आनंदनगरीचा शुभारंभ करण्यात आला त्यात मोठ्या मुलांनी संख्येने आणि उत्साहाने सहभाग घेतला विविध प्रकारचे पदार्थ फळ भाज्या मुलांनी घरून तयार करून आणले होते या चिमुकल्यांची आनंदनगरी पाहून ग्रामस्थांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांनी तयार करून आणलेल्या पदार्थांची मोठ्या गोडीने चव देखील घेतली मुलांनी आणलेल्या पदार्थांमधून विक्री करून मिळवलेले पैसे पाहून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता यावेळी माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव हो, आप्पासाहेब जाधव हो, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव हो, व्हाईस चेअरमन श्रीकांत जाधव हो, चंद्रशेखर जाधव हो, सुभाष सुलताने तेजराव जाधव हो, भाऊराव जाधव हो, आजीनाथ जाधव हो यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षिका यांनी परिश्रम घेतलेत महावीर जयस्वाल एमसीए न्यूज फुलंब्री